नमस्कार, लाइव सेशनला सुरुवात झाली आहे. अजून मंडळी येत आहेत, सो थोडी वाट बघूया. हॅलो, आशिष कुलकर्णी, श्रीकृष्ण काळे, लखन गायकवाड, नमस्कार सगळ्यांना. 11-12 जण आलेले आहेत. स्वानंद, गुड मॉर्निंग. अमोल, नमस्कार मॅडम, नमस्कार. एडलेडहून हा माझा मित्र कायम पहिला दुसरा असतो. थँक्यू अमोल, थँक्यू सो मच. आई आली आहे, सुबोध महाडेश्वर आलेला आहे, अभिजित कीर्तने आलेत आणि बरेच जण आलेले आहेत, पण जे मला कमेंट करतायत त्यांची नावं मला दिसत आहेत. आईनी हाय केलाय. सतीश जोशी आलेत, नमस्कार. नमस्कार श्रीकृष्ण काळे, राहुल मोरे, हॅलो. शिरीष, गुड गोईंग, असं सुबोध महाडेश्वरनी सांगितलंय. थांब जरा सुबोध, शिरीष अजून यायचा आहे. वी ऑल आर वॉचिंग फ्रॉम माय फेसबुक अकाउंट. आशिष, हो, तिघही बघताय ना, व्हेरी गुड. विनायक कुलकर्णी, ऋषिकेश पटवर्धन, वेलकम. तिखे फॅमिली फ्रॉम चंद्रपूर, तुमचं स्वागत आहे. दर कार्यक्रमाला तुम्ही येता, त्यामुळे मला खूप कौतुक वाटतं तुमचं. थँक्यू सो मच. मंगेश कदम, मंगेश काका आलेले आहेत. येस, मागच्या वेळेलाच मी तुमची वाट बघत होते मंगेश काका. सुवर्णा देवधर, हाय सुरणे. ऋषिकेश पटवर्धन, गुड मॉर्निंग टू ऑल. आशिष मोडक, श्वेता जोशी, हॅलो हॅलो. परेश तुलणकर, किरात रेडकर. आशिष, काय चहा पितोयस का तू? एवढा चहाचा मग पाठवलायस तो. आपण आली आहे, अमित देशपांडे, राहुल मोरे. ओके, सो साधारण 30-32 मंडळी आलेली आहेत, त्यामुळे आपण मला वाटतं कार्यक्रमाला सुरुवात करायला हरकत नाही. एक एक जण येत आहेत. समीर कुलकर्णी, किशोर, लॉकडाऊन टीव्ही, ओके. आशिष, केदार शिंदे इज हिअर. थँक्यू केदार, थँक्यू फॉर कमिंग. ओमकार देवस्कर, थँक्यू थँक्यू. श्रद्धानी पण हाय पाठवला आहे. आपण आली आहे, समीर चौघुले आलेले आहेत, सगळी मित्रमंडळी, प्रेक्षक वर्ग सगळे आले आहेत. हॅलो रुजुता, हाय. आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत स्वागत स्वागत, सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावणीताई आलेले आहेत. वाव, श्रावणीताई थँक्यू सो मच, थँक्यू फॉर कमिंग. शिरीषला खूप छान वाटलं. आणि ओके, तर माझी आवड आणि आता आपण त्याचं आपली आवड असं नाव दिलंय, ह्याचा भाग चौथा आज आपण सादर करणार आहोत. तुमचा आमचा कार्यक्रम श्रावणीताई हाय करतायत. समीर कुलकर्णी, नमस्कार. आता मी जरा कमेंट्स बघत नाही, आम्ही सुरुवात करतो कार्यक्रमाला. यावेळेलाही भरपूर आवडी कळवल्या होत्या अनेक लोकांनी. फक्त सगळ्यांना एवढं मी सांगू इच्छिते की अर्थात ज्याचे ट्रॅक्स आपल्याला चांगले मिळाले आहेत, जे गाणं शिरीष म्हणू शकतो, गाऊ शकतो, किंवा खरं तर हा मुद्दा नाही आहे कारण तो प्रॅक्टिसनी सगळं सर करतोच, पण जे ट्रॅक्स आम्हाला चांगले मिळाले, ती ती गाणी आम्ही घेतलेली आहेत. त्या त्या माणसांना आम्ही कळवलेलंही आहे की आज तुमचं गाणं आपण घेतोय. आणि आय होप ती सगळी मंडळी आली आहे. तर ह्या भाग 4 तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. टेक्निशियन आणि गायक आमचे रेडी आहेत. तर आपलं पहिलं वहिलं गाणं आहे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातलं. ब्लॅक अँड व्हाईट पासून आपण बऱ्याच वेळा सुरुवात करतो, तसंच याही वेळेला ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट हम दोनों 1961 सालातला, देवानंद, साधना, नंदा. आणि या चित्रपटाचे प्रोड्युसर सुद्धा देवानंदच होते, त्यामुळे हे पहिलं वहिलं गाणं हम दोनों चित्रपटातलं, ही आवड आपल्याला कळवली होती हरीश अंगडी यांनी.
हे होतं आपलं पहिलं वहिलं गाणं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हम दोनों या चित्रपटातलं, हम दोनों हा चित्रपट 1961 ला आला आणि एक्झॅक्टली 50 वर्षांनी त्या चित्रपटाचं कलराइज्ड वर्जन आलं होतं जे पाहायला आपल्याला मिळालेलं होतं. आणि लिरिक्स होते साहिर लुधियानवी यांचे, म्युझिक होतं जयदेव यांचं, गायक अर्थात मोहम्मद रफी. आणि या चित्रपटात सगळीच गाणी अवीट गोडीची आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट या चित्रपटातली मला सांगायला आवडेल की यात दोन गाणी अतिशय उत्तम आहेत. आणि मी असं तुम्हाला सजेस्ट करीन की आपला हा लाईव्ह प्रोग्राम झाला की तुम्ही ही दोन गाणी नक्की पहा, अल्ला तेरो नाम आणि प्रभू तेरो नाम. तर साहिर लुधियानवी यांनी एकाच वेळेला अल्लाचं गाणं आणि त्याच वेळेला प्रभूचं गाणं लिहिलेलं होतं, अप्रतिम लिहिलंय. आणि लताबाईंचा आवाज, त्यामुळे गोड अशी दोन गाणी आहेत. आम्ही या आठवड्यात ही दोन गाणी खूप वेळा ऐकतोय, आम्हाला खूप आवडली आहेत. तर तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम झाल्यावर ती दोन गाणी नक्की ऐका. आता आपण काही कमेंट्स बघूयात. नवीन कोडियाल बघतायत, हॅलो. अभिजित पानसे आलेला आहे, श्वेता कुलकर्णी, नमस्कार नमस्कार सगळ्यांना. जे सगळे आले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रेयस कुलकर्णी, वा शिरीष दादा, सोमकार सांगतोय. शिरीष भातलवंडे, आम्ही पण तयार आहोत, स्वागत. दिस रिमाइंड्स मी ऑफ आर एस डी बर्मन शो. ओमकार देवासकर, हो प्रश्नच नाही, तुमचे सगळे शोज इतके छान झाले होते मलाही आठवण आली. सतीश जोशी, नंदा, सोजवळ सौंदर्य प्रश्नच नाही. पारस नाईक आलाय, दिलीप गोलम आलेले आहेत, हरीश अंगडी आलेले आहेत. आय होप हरीश अंगडी तुम्ही हे गाणं ऐकलंय, तुमची ही आवड होती हे मी सगळ्यांना सांगितलंच. अंजली गळवे, नमस्कार. समीर खंबेटे, एकदम मेलोडियस. हरीश अंगडी, क्या बात है शिरीषजी, एक नंबर. ओके, सो तुम्ही पाहिलायत. आणि काही नवीन, श्रावणीताई म्हणतायत सुंदर, थँक्यू श्रावणीताई. ज्ञानेश, शुभांगी, शशिकांत भालेकर, सॉरी मी मध्येच थांबले, तर ज्ञानेश आलेला आहे. अभिजित म्हणतोय कमाल, अभिजित केळकर, थँक्यू. छोटू आलाय, थँक्यू छोटू. ताई आली आहे, मंजूताई, मंजुषा मोने, थँक्यू सो मच. एकदा सगळे बघू. मीना नाईक आलेल्या आहेत, मीना ताई थँक्यू. मीरा वेलणकर आली आहे आज, वाव मीरा वेलकम. सुबोध गौरवनी हॅलो सांगितलंय, हाय गौरव. शिरीषकडनं पण हाय तुला. तर आपण, मला वाटतं आता पुढच्या गाण्याकडे वळूया. पुढचं गाणं आहे तेरी, सॉरी पुढचं गाणं आहे तिसरी कसम ह्या चित्रपटातलं. 1966 या सालातला हा चित्रपट. आणि ही आवड आपल्याला कळवली आहे मनीष देशमुख यांनी. हे गाणं पिक्चराइज झालं होतं राज कपूर आणि वहिदा रहमान यांच्यावर. काहे बनाए तुमने माटी के पुतले, धरती ये प्यारी प्यारी मुखड़े ये कुचले. काहे बनाया तुमने दुनिया का खेला, काहे बनाया तुमने दुनिया का खेला. जिसमें लगाया जवानी का मेला,
चुप तमाशा देखे बाहर तेरी तुलाई आहे तू दुनिया बनाई तूने आहे तू दुनिया बनाई छान छान कमेंट्स आले आहेत, त्या मी वाचतेच. आधी काही माहिती सांगते तुम्हाला सगळ्यांना. तिसरी कसम, ह्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं आणि या चित्रपटातसुद्धा खूप छान छान गाणी आहेत. याचं लिरिक्स होते शैलेंद्र यांचे, म्युझिक होतं शंकर जयकिशन यांचं आणि दिग्दर्शन केलं होतं बासू भट्टाचार्य. ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि याच्यात चलत मुसाफिर, पान खाए सैया हमार, सजन रे झूट मत बोलो अशी बरीचशी गाणी होती. आणि आत्ता तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला नीट दिसला असेल तर वहिदा रहमानसुद्धा इतक्या सुंदर दिसल्यात. राज कपूर मस्त दिसतातच, वहिदा रहमानही सुंदर आहे. असे आखीव रेखीव तिचे फीचर्स ह्या गाण्यात खूप छान दिसलेत. आणि आता मी काही मुकेश यांनी गायलेलं हे गाणं हे सांगायचं राहिलं. त्यानिमित्ताने एक छोटीशी आठवण आहे, ती आधी सांगते मग कमेंट्स वाचते. मुकेश हे माझ्या वडिलांचे, अविनाश देशमुख यांचे आवडते गायक, त्यामुळे मला आत्ता एकदम तो किस्सा आठवला. काही जणांना इथे माहिती आहे की लहानपणापासून मी नाटकात काम करते, तर आमचं रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक, मी मला कळत नसल्यापासून त्याच्या रिहर्सल्स आमच्या घरात चालायच्या. आणि लहानपणी मी राजारामाचं काम केलं होतं आणि आम्ही खूप वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमध्ये फिरलोय, भरपूर प्रयोग केलेले आहेत. तर मुकेश आणि ही जी सगळी जुनी गाणी आहेत, ब्लॅक अँड व्हाईट काळातली गाणी, त्याची ही आठवण आहे की आमच्याकडे ही पद्धत होती. आमची संस्था सीमांत पुणे ही आमची संस्था, आमच्याकडे रायगडच्या वेळेला ही पद्धत होती की नाटक संपलं आणि ओपन एअर प्रयोग असायचे, सगळे प्रेक्षक पांगले घरी गेले की मग कॅसेटची दुनिया होती. त्यामुळे रायगडची कॅसेट काढायची आणि ह्या जुन्या गाण्यांची कॅसेट घालायची आणि ती गाणी छान शांत गाणी सगळी, बरीचशी गाणी मुकेशची असायची. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की पप्पांना मुकेश आवडायचे, अजूनही आवडतात, त्यामुळे ती गाणी चालू असायची. आणि त्यामुळे मला जे रेफरन्स आहे, आठवण जी आहे ती अशी आहे की मेकअप काढताना ही सगळी गाणी ऐकू यायची. हे झालं माझ्या लहानपणीचं. पण मी थोडी मोठी झाले तेव्हा मी म्युझिक वाजवायचे, तेव्हा मी काम करायचे नाही तर म्युझिक वाजवायचे आणि त्यामुळे माझ्याच हातात होतं. त्यामुळे ती गाणी लावायची, बाकी सगळी आवरावर करायची, सेटिंगवाल्यांनी सेट आवरला आणि तो बसकडे निघाला की बऱ्यापैकी स्टेज रिकामं व्हायचं की मग मी माझं टेप रेकॉर्डर, माझे स्पीकर्स, वायरी सगळ्या आवरावर करायला सुरुवात करायची. त्यामुळे आणि मग सगळ्यात शेवटी ती माझी बॅग बसमध्ये जायची. ही आठवण मला, ही सगळी गाणी ऐकली की एक रेफरन्स आहे त्या सगळ्या काळाचा, त्यामुळे मला ते आठवलं, ते पटकन शेअर करावं असं वाटलं. आता थोडी कमेंट्स वाचते. मृदुल आलीये, मधुर आलीये, सुलेखा आलीये, मुकुल रेडकर, प्रशांत कासकर, शशांक गोखले, मनाली, चैतन्य, जयश्री चव्हाण, सुकन्याताई, अभिजितचं खूप काहीतरी म्हणे, तुमचा आवाज खरंच मुकेश यांच्यासारखाच आहे मस्त. कुणाचा? शिरीषचा. ओके, थँक्यू अभि. हरीश अंगडीनी असं लिहिलंय, दुनिया बनाने वाले ने आप जैसे लोग बनाए, वा वा, थँक्यू, थँक्यू सो मच. छान लिहिलंय तुम्ही हे, व्हेरी नाईस. चाबूक वाघोबा, वा वा मुकेश जी हो. आणि काय कमेंट झाले आहेत, पटपट वाचते. ओमकार खाडीलकर, गुड मॉर्निंग रुजुता, शिळीवर वाजवली तरी जुनी गाणी कधीच शिळी वाटत नाहीत, छान उपक्रम. येस ओंकार, खरंच आहे, जुनी गाणी शिळी होत नाहीत. परेश दास आलाय, नाव दिस संडे गिविंग अ स्पेशल लव्हिंग अँड एन्जॉयबल वाईब, थँक्यू. उदयदादा, उदय टिकेकर आई आलेले आहेत. उपेंद्र देगलूरकर, ओके ओके, क्या बात है, माझं आवडतं गाणं. भूषण दादा, भूषण तेलंग आलाय, मुग्धा गोडबोले, वेलकम. जे नवीन लोक आले आहेत, जी मंडळी आत्ताच आली आहेत, त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ह्या भाग 4 मध्ये. आणि आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. पुढचं गाणं आहे मेरे सनम,
या चित्रपटातलं. आणि यात गंमत म्हणजे आशा पारेख यांनी सायकलिंग केलं आहे आणि बिस्वजीत हे ओपन जीपमध्ये असतात. मला खरं तर हे गाणं पाहिल्यावर असं आठवलं आणि गंमत वाटली की पूर्वी त्या काळात बरेचसे हिरो ओपन जीपमध्ये किंवा जीपमध्ये फिरायचे किंवा बऱ्याचशा गाण्यांमध्ये ही जीप होती. तर मला असं वाटलं की त्या काळात खूप जीप अशी आता आपण इन म्हणतो ना तशी इन होती. त्यामुळे खूप वेळा माझं असं लक्षात आलं आहे की हिरोज जीप वापरायचे. जीप बघायला पण छान वाटते. मला स्वतःला जीप खूप आवडते. आमच्याकडे होती लहानपणी आणि मज्जा यायची जीपमधून फिरायला. तर हे गाणं आणि याची आवड आपल्याला कळवली आहे दिलीप गोलम यांनी. उकारता चला हूं मैं अभिजीत केळकरनी सगळ्यात आधी ओळखलं होतं. जे सगळ्यात आधी गाणं ओळखतात त्यांच्यासाठी काहीतरी बक्षीस ठेवा ना. ओके, बक्षीस असं आहे अभि की आपण दोघं फोनवर बोलूया. ओके. सुबोध काकाचं म्हणणं आहे महाडेश्वरचं कधी कधी टेक्निशियनला दाखवा. दाखवणार दाखवणार. आराधना आमरे आल्यात. अंजली गडवे यांनी बऱ्याच वेळा गाणी कळवली आहेत. तर हो हो, आम्ही ही सगळी गाणी नंतर वाचणारच आहोत आणि तुमचं जी आवडती गाणी आहे ती कळवत राहा म्हणजे आम्हाला पुढच्या आठवड्यात घ्यायला सोपं जाईल. आणि तुमचे मेसेजेस आम्ही वाचतोय आत्तासुद्धा आणि मी नंतरसुद्धा वाचते. सो डोंट वरी, तुमची आवड तुम्ही मला दोनदा कळवली आहे तर याकडे आम्ही लक्ष देणार आहोत निश्चित. सचिन दामले, ऑसम, परेश दास, अमिता दास, सेईंग शिरीष दादास, सॉल्ट अँड पेपर लुकिंग वाव. थँक्यू अमिता. मिक्सिंग इज ओके, पप्पांनी कळवलंय. सिम्पली ग्रेट, सतीश जोशी. थँक्यू थँक्यू सगळ्यांना. थँक्यू. ही आवड आपल्याला कळवली होती दिलीप गोलम यांनी. तर मला एक सांगायला आवडेल, दिलीप गोलम हे कायम आमच्या पाठीशी या कार्यक्रमाच्या असतात. किंवा आमचं म्युझिकल मॉन्क म्हणून जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यासाठी सुद्धा दिलीप गोलम कायम शिरीषचं कौतुक करतात म्हणा किंवा काही ॲडिशन असेल तर काही नवीन गोष्टी असतील तर हा कार्यक्रम संपल्याक्षणी त्यांचा मला वाटतं फोनही होतो. त्यामुळे त्यांना जे जे काही वाटतं ते सांगतात, आम्ही ते इन्क्लूड करता आलं तर करतो. त्यामुळे दिलीप गोलम तुमचे खूप खूप आभार आणि तुमचा सपोर्ट इट मॅटर्स अ लॉट. त्यामुळे असाच सपोर्ट करत राहा. आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. पुढचं गाणं आहे कटीपतंग या चित्रपटातलं. पुन्हा एकदा आशा पारेख, राजेश खन्ना. आशा पारेख यांना बेस्ट फिल्मफेअर अवॉर्ड, सॉरी बेस्ट ॲक्ट्रेसचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. आणि ह्याच्यात
बऱ्याचशा गमती जमती आहेत. हे गाणं, ही फिल्म मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर राजेश खन्ना यांची 3 वर्षातल्या सलग 17 सुपरहिट फिल्म्स राजेश खन्नाने दिल्या होत्या, अर्थात काका यांनी. त्यामुळे ते का सुपरस्टार होते याच्यावर आपण चर्चा केली होती. तर त्या 17 सुपरहिट फिल्म्सपैकी कटीपतंग एक फिल्म आहे असं तुम्हाला सांगायला मला आवडेल. आणि राजेश खन्ना आशा पारेख या जोडीने एकूण 4 फिल्म्स केल्या, त्यातली ही दुसरी फिल्म. आणि राजेश खन्ना आणि दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी एकत्र 9 फिल्म्स केल्या, त्यातली सुद्धा ही दुसरी फिल्म आहे. आणि अजून एक गंमत म्हणजे हे गाणं शूट झालं आहे अतिशय सुंदर ठिकाणी, इगतपुरीजवळ रंधा फॉल्स भंडारदऱ्याच्या इथे. तर अतिशय सुंदर अशी जागा आहे भंडारदऱ्याच्या. माझ्या 2 आठवणी आहेत, पटकन छोट्याशा 2 आठवणी सांगते तुम्हाला. भंडारदऱ्याला मी स्वतः शूटिंग केलं आहे खूप पूर्वी, मला वाटतं 2000 साली असेल. 2000 साली एक तेव्हा पद्धत होती CDs निघायच्या गाण्यांच्या, तर कृणाल म्युझिक प्रोड्यूस करायचे आणि मायाताई म्हणजे माया जाधव, उत्तम नृत्यांगना ज्या आता रिटायर झालेल्या आहेत, तर माया जाधव, मायाताई आणि त्यांचे मिस्टर शहाजी काळे हे प्रोड्युसर होते. आणि आम्ही आंबेडकर नगरमध्ये एकत्र राहायचो अगदी समोरासमोर, त्यामुळे त्यांनी तेव्हा मला विचारलं होतं आणि आम्ही एक गाणं भंडारदऱ्याला शूट केलं होतं. हे गाणं सुद्धा भंडारदऱ्याला शूट झालं आहे म्हणून ही आठवण. आणि भंडारदऱ्याची अजून एक आठवण अशी आहे की शिरीष वाईल्ड लाईफ टूर्स करतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर पावसाळ्यात काही काही जंगल्स बंद असतात, तर जंगल बंद असल्यामुळे पावसाळ्याची टूर त्यांनी सुरू केली होती भंडारदऱ्याला. आणि ते सुरू करण्याचं निमित्त मात्र होतं माझ्या बहिणीचा नवरा प्रमोद पोखरकर. त्याला तिथले अगदी चप्पा चप्पा म्हणतात ना तसं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत, छोट्या छोट्या जागा माहिती आहेत. किंवा कधी कधी आम्हा कलाकारांना जिथे गर्दी आहे तिथे जायला आवडत नाही, तर त्यांनी आम्हाला काही अशा जागा दाखवल्या होत्या जिथे अजिबात गर्दी नसते, फक्त आपण, आपली फॅमिली किंवा आपले मित्रमंडळी, अशा जागा आम्हाला प्रमोदनी दाखवल्या होता होत्या. त्यामुळे शिरीषच्या अनेक टूर्स भंडारदऱ्याला झालेल्या आहेत, त्यामुळे खूप छान जागा आहे, अप्रतिम जागा, ते वॉटरफॉल्स. त्यामुळे या पावसाळ्यात मी असं तुम्हाला सजेस्ट करीन की भंडारदऱ्याला एक चक्कर नक्की मारा. आणि आता आपण गाणं ऐकूया कटीपतंग ह्या चित्रपटातलं. सालातला हा चित्रपट कटीपतंग आणि ह्याची बरीचशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्याचे लिरिक्स आनंद बक्षी यांचे, म्युझिक होतं RD बर्मन पंचमदा आणि गायलेला आहे किशोर कुमार यांनी. आता काही कमेंट्स वाचूया.
सुधाकर खरे यांनी आवड कळवली आहे निश्चित, आम्ही ती सगळी आवड बघूच. प्रसाद वनारसे आज आलाय. हॅलो प्रसाद, थँक्यू फॉर कमिंग. राहुल पेठे आलेला आहे. हाय राहुल. गीता गीता प्रजापती, हॅलो. विलास बांदिवडेकर, नमस्कार. येस, फॅब्युलस शो. डॉक्टर शुभदा आणि डॉक्टर अनूप गुप्ता, थँक्यू ताई. पारुल आली आहे शेजारच्या बिल्डिंगमधून. हाय पारुल. या शिळीबरोबर व्हिडिओ मस्त वाटतोय असं माझ्या आईने कळवलं आहे. थँक्यू. क्या बात है, मस्त रुजुताजी. अजून पण काही कमेंट्स मिस झाल्या असतील तर मी वाचीनच. आणि कुणाचं काय म्हणणं आहे, शिरीष टूर पण प्लॅन करतात का? अभी काय होतंय तुला, अभिजित केळकर मस्ती करतोय. येशा मस्तानी. येस, श्वेता जोशी. मुग्धानी वा कळवलंय. श्रद्धा कुलकर्णींनी छान सांगितलंय. अप्रतिम असं मधुरानी कळवलंय. मुग्धा म्हणते किती सुरेल. थँक्यू सगळ्यांचे खूप आभार. तुमचं फेसबुक लाईव्हचे जवळजवळ सगळेच कार्यक्रम पाहिलेत, ऐकलेत, सुंदर कार्यक्रम, अप्रतिम असं अनिता केंद्रे यांनी कळवलंय. थँक्यू, थँक्यू सो मच. प्रिया दातार, जयश्री चव्हाण. शिरीष सुपर्ब, यू टूक मी नियरली 50 इयर्स बॅक. येस. चैतन्य, एन्जॉय सिंगिंग विथ यू शिरीष असं मनालीनी कळवलंय. क्या बात है, माझ्या सख्ख्या भावाला गायला आवडतंय हे ऐकून मला छान वाटलं. अंजली गडवे, तुम्ही ही सगळी अमेझिंग गाणी आपकी ओर लिए जाय. अच्छा अच्छा ओके. अभिजित एकदा जाऊन बघ म्हणजे कळेल. अच्छा ओके ओके ठीक आहे. मंगेश कदम, व्हिडिओ वगैरे एलिमेंट ॲड होत आहेत, चांगली गोष्ट आहे. थँक्यू मंगेश काका. हो, काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न असतो. पॅडी कांबळे आलेला आहे. हाय पॅडी. नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो कारण बेसिकली तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपण घरी बसलो आहोत. तर हे ही आवड आपल्याला ज्यांनी कळवली होती, एस वाय चव्हाण आणि श्वेता जोशी यांनी, तर एक गंमत आहे. एस वाय चव्हाण यांनी या गाण्याविषयी थोडंसं लिहून पाठवलं आणि ते इतकं छान लिहिलं आहे की मला ते वाचावं असं वाटतंय आणि तुम्हीही हे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी लिहून पाठवलं आहे सो ते मी वाचते. त्यांनी सुरुवात अशी केली, आर डी प्लस के के प्लस आर के. आर डी म्हणजे आर डी बर्मन प्लस के के किशोर कुमार प्लस आर के राजेश खन्ना. कारण हे कॉम्बिनेशन माइंड ब्लोईंग कॉम्बिनेशन आहे आणि या कॉम्बिनेशनचं आपल्याला खूप चित्रपट, खूप गाणी पाहायला मिळालेली आहेत. तर त्यांनी असं लिहिलंय, काका माय कॉलेज डे सुपरस्टार, माय फेवरेट ॲक्टर. तो नुसता सुपरस्टार किंवा चॉकलेट हिरो नव्हता, त्याचं ॲक्टिंग, पर्सनॅलिटी, त्याची स्टाईल, त्याचं कॅरी करणं सारं काही अफलातून होतं. मला वाटतं त्याच्या इतके स्टायलिस्ट कपडे, त्यांचं कॉम्बिनेशन, त्यातले वेगवेगळे प्रकार क्वचितच कुठल्या हिरोने घातले असतील. कटीपतंगमध्येच त्यांनी किती विविध ड्रेसेस घातलेले आहेत. त्याची हेअरस्टाईल लेफ्ट आणि राईट भाग अप्रतिम. या गाण्याची सुरुवात आणि शेवट चिट्टीनी होतो म्हणून ही फरमाईश. आणि त्यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे या गाण्याविषयी, या चित्रपटाविषयी. लास्ट बट नॉट द लीस्ट, हा मूवी मी एफ वायला असताना January 29, 1971 फर्स्ट डे फर्स्ट शो लेक्चर्स बंक करून पाहिला होता. तब्बल 6 महिन्यांनी मी लेक्चर्स बंक केली होती. एल्फिन्स्टन कॉलेजला मी होतो आणि वरळीला लोटस सिनेमामध्ये 3 ते 6 हा चित्रपट पाहिला होता. 14 जणांचा आमचा ग्रुप होता. लोटस हे त्यावेळेच्या कॉलेज क्राऊडवर चालायचं. आत्ता ते बंद होऊन सुद्धा बरीच वर्ष झाली. लॉकडाऊनमुळे इतकं काही आठवू शकलो आणि लिहू शकलो. एस वाय चव्हाण, थँक्यू सो मच. मला ही आठवण ऐकून इतकं मस्त वाटलं आणि मग त्यानिमित्ताने मला खरं असं वाटलं की तुम्ही तुमच्या आवडी कळवता आहातच, पण अशी काही छानशी आठवण असेल तुमची तर आपण ती शेअर करूया इथे सगळ्यांबरोबर. सगळ्यांना ऐकायला आवडेल आणि त्यानिमित्ताने कदाचित आपल्यालाही आपली काही आठवण असेल तेही आठवेल. तर पुढच्या वेळेला असं करून बघूया की कुणाला काही गाण्याशी रिलेटेड आठवणी असतील तर त्या निश्चित कळवा. आपण अशा वाचूया आणि आता वळूया पुढच्या गाण्याकडे. पुढच्या गाण्याला वळताना एक छोटंसं कोडं आहे तुम्हा सगळ्यांसाठी, तर सगळे प्लीज अलर्ट रहा. या गाण्याच्या सुरुवातीचं छोटासा म्युझिक पीस मी ऐकवते आणि हे गाणं तुम्ही प्लीज ओळखा. म्युझिक पीस.
हे म्युझिक पीस ऐकू आलं आहे तुम्हाला, तर तुम्ही हे गाणं ओळखलं तर मला आवडेल. काही क्यूची आवश्यकता आहे का? नवीन जी मंडळी आली आहे त्यांनी हे ऐकलेलं नसेल, पण आधी जी मंडळी आली आहे त्यांनी मला वाटतं त्यांना हे ऐकू आलं म्युझिक. थोडासा जर का लॅग असेल तर मी थोडंसं थांबते. हे गाणं कुठल्या चित्रपटातलं आहे किंवा हे गाणं कुठलं आहे? विनायक कुलकर्णी म्हणतायत सामनेवाली. ओके ओके मृदुल, ठीक आहे. अजून काही येत आहेत का? सॉरी, काहीतरी टेक्निकल इश्यू झाला आहे. एक मिनिट. तुम्हाला व्हिडिओ दिसतोय का? समहाऊ माझ्या इथे ब्लँक झालाय. ओके सॉरी सॉरी, थोडा टेक्निकल इश्यू आला होता. मेरे सामने वाली पडोसन. ओके ओके ओके, पडोसन या चित्रपटातलं हे गाणं नाही आहे, पण काही जणांनी हे गाणं ओळखलंय आणि त्यातली पहिली वहिली होती मृदुल पटवर्धन. थँक्यू सो मच. बस मेरे यार हे तिने गाणं ओळखलेलं आहे. आणि सतीश जोशी पण म्हणालेत मेरे सामनेवाली, विनायक कुलकर्णी पडोसन. बरं, आता तुम्हाला सांगते की पडोसनमधलं हे गाणं नाही आहे, मृदुलने हे गाणं ओळखलंय, तर ऐकूया हे गाणं. ज्यांनी ओळखलंय त्यांच्यासाठी टाळ्या, आणि ज्यांनी मेरे सामने वाली खिडकी हे ओळखलंय त्यांना खूप स्वाभाविक आहे, कारण तो सुरुवातीचा बीट खूप सिमिलर आहे. म्हणूनच आम्ही हे कोडं निर्माण केलं असं मी म्हणेन, की पटकन आपल्याला तेच वाटतं. सागर, सागर चित्रपटातलं हे गाणं सच मेरे यार है. 1985 ही फिल्म, दिग्दर्शक रमेश सिप्पी, आणि सुपर डुपर हिट फिल्म. हे गाणं गायलं होतं एस पी बालसुब्रमण्यम यांनी, हे गाणं लिहिलं होतं जावेद अख्तर यांनी आणि अर्थात आर डी बर्मन यांचं म्युझिक. ऋषी कपूर, डिम्पल, कमल हसन या चित्रपटाचं ऑफिशियल एंट्री अकॅडमी अवॉर्डसाठी झाली होती बेस्ट फॉरिन लँग्वेज फिल्म म्हणून. आणि या चित्रपटाला 10 फिल्मफेअरची नॉमिनेशन्स मिळाली होती, पण त्यातली 4 अवॉर्ड्स त्यांना मिळाली. एक म्हणजे बेस्ट ॲक्टर, दुसरं म्हणजे बेस्ट ॲक्ट्रेस डिम्पलला,
किशोर कुमार यांना सिंगर म्हणून आणि सिनेमॅटोग्राफर बेस्ट सिनेमॅटोग्राफी म्हणून एस एम अनवर यांना. आणि एक छोटीशी गंमत या दरम्यान लक्षात आली की फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये असं हार्डली एक दोन वेळाला झालेलं आहे की एकाच ॲक्टरची दोन्हीही कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन झालं आहे. दोन्हीही कॅटेगरीज म्हणजे बेस्ट ॲक्टरमध्ये पण तोच ॲक्टर आणि बेस्ट सपोर्टिंग रोलमध्ये सुद्धा तोच ॲक्टर. तर हे जेव्हा पहिल्यांदा झालं तेव्हा अशोक कुमार यांच्या बाबतीत झालं होतं, आशीर्वाद या चित्रपटासाठी 1970 साली. आणि दुसऱ्यांदा झालं ते सागर चित्रपटासाठी कमल हसन यांच्या बाबतीत. त्यांचं नॉमिनेशन बेस्ट ॲक्टरमध्येही झालं होतं आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरमध्येही झालं होतं आणि त्यांना अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट ॲक्टर या कॅटेगरीमध्ये. ही आठवण मला इतकी छान वाटली की या गाण्यातसुद्धा आपण बघितलंच आहे की कमल हसननी किती छान काम केलं आहे खरं तर तिघांनीही. त्यामुळे बेस्ट ॲक्टर म्हणून कमल हसनला मिळालं यात काही नवल नाही. आता काही कमेंट्स आपण वाचूया. मेरे सामने वाली असं खूप जणांनी ओळखलंय पण ते गाणं वेगळं होतं. नंदिता, मस्त प्रोग्राम विजय चव्हाण. आराधना अमरे, रुजुता मिसिंग लाईव्ह, आय एम बिझी विथ कॉलेज ऑनलाईन मीटिंग्स. ओके, नो प्रॉब्लेम. सुलेखा, माय फेवरेट सॉन्ग. विलास बांदिवडेकर, नाईस नाईस गुगली असं लिहिलंय त्यांनी. मृदुल, काय सुपर लंग कपॅसिटी लागत असेल विसलिंगसाठी. मस्त शिरीष आणि थँक्यू फॉर दिस सॉन्ग, मला हे सॉन्ग खूप आवडतं. येस, हर्षद वैद्य आलेला आहे. सचिन नाईक, हॅलो सगळ्यांना. वन्स मोर आला या गाण्यासाठी आशिष कुलकर्णीकडनं. वन्स मोर जर अवघड आहे गाणं, अजून खूप गाणी त्याला शिट्टी वाजवायची, त्यामुळे फारच सुंदर शिरीषजी, सुपर मस्त शिरीष विसलिंग किंग असं समीर काळे यांनी कळवलंय. खूप छान उपक्रम प्लस मनोरंजन प्लस फुल टू धमाल आणि सगळ्यात कमाल आहेस तू, ब्युटिफुल आणि गॉर्जस लेडी आणि सहज सुंदर तुझा ॲक्ट, आवाजाची जादू तर सुपर. स्मिता साळुंके, थँक्यू. आम्हा तिघांचं कौतुक केल्याबद्दल थँक्यू सो मच. तर हे आपल्या सगळ्यांचं फेवरेट गाणं आत्ताच झालं. आता वळूया आपण पुढच्या गाण्याकडे. याविषयी मी फार सांगत नाही मला वाटतं, पण हे गाणं ऐकूया. गाईड या सुपरहिट चित्रपटातलं गाणं, देवानंद आणि वहिदा रहमान. तोसे
हे गाणं आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतं. देवानंद आणि वहिदा रहमान हे गाणं लिहिलं होतं शैलेंद्र यांनी आणि म्युझिक होतं एस डी बर्मन यांचं आणि लताबाईंनी गायलं आहे. अर्थात या चित्रपटाला फिल्मफेअर अवॉर्ड्स काय काय मिळाले ते बघा. बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ॲक्टर, ॲक्ट्रेस, स्टोरी, डायलॉग्स आणि सिनेमॅटोग्राफी. सिनेमॅटोग्राफर होते फली मिस्त्री, या सगळ्यांना अवॉर्ड्स मिळाली होती. कोरिओग्राफर या गाण्याचे होते बी सोहनलाल. आणि एक ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांनाच माहिती असेल की ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आनंद, तर त्यांची खासियत होती सॉन्ग पिक्चरायझेशन. त्यामुळे तसंच हे गाणंसुद्धा त्यांनी जे पिक्चराईज केलं आहे ह्याच्यात त्यांनी किती वेगवेगळे ऋतू दाखवलेत, म्हणजे अगदी दिवाळीपासून होळीपर्यंतचे ऋतू दाखवलेत. आणि त्यालाच पॅरलली त्यांनी त्यांची जी म्हणजे हिरोईन आहे वहिदा रहमान, तिनेसुद्धा तिचं काय म्हणता येईल, ती नर्तक होती, तर तिचा सुद्धा प्रोसेस अशी दाखवली आहे त्यांनी की बेसिक नाचणारी ती आणि सुपरस्टार ती, हा सगळा प्रवास त्यांनी या गाण्यातून दाखवला आहे. तर विजय आनंद यांची ही खासियत होती. आणि गंमत म्हणजे शिरीषचा एक मित्र आहे मिलिंद दामले, तो या विषयावर PhD करतो आहे, म्हणजे सॉन्ग पिक्चरायझेशन बाय विजय आनंद हा विषय आहे त्यांचा PhD करण्याचा. आणि खरंच त्यांची एक एक गाणी जर काढून आपण बघितली तर लक्षात येईल त्या पद्धतीचं सॉन्ग पिक्चरायझेशन खूप कमी लोक करत होते. तर हे होतं पिया तोसे. आता काय काय आलं आहे हे बघूया. मी असं बघितलं की या गाण्याच्या दरम्यान प्रमोद पोखरकर आला आहे. तर प्रमोद थोड्या वेळापूर्वी, नंतर तू हा कार्यक्रम नक्की बघ, थोड्या वेळापूर्वी आम्ही भंडारदऱ्याविषयी सांगितलं तेव्हा तुझं नाव घेतलं होतं, पण तेव्हा तू आला नव्हतास. तर हा कार्यक्रम नंतर परत एकदा बघ. तुझं अँकरिंग आणि काकाचं विष इतकं छान चाललंय की कमेंट्स टाईप करायचं आहे तेच विसरलंय. नो प्रॉब्लेम आशिष, कमेंट्स तू नंतरसुद्धा टाईप करू शकतोसच. सतीश जोशी म्हणतायत नायक आणि नायिका यांचं फुलणारं प्रेम. हो करेक्ट. तुमचा हा प्रोग्राम बघून मला पण सिंगिंग सुरू करावं असं वाटतं. वा वा का नाही अंजली गडवे, प्लीज सुरू करा. श्वेता जोशी सुंदर, थँक्यू सो मच. वा वा, अशा कार्यक्रमामुळे जर कुणाला इन्स्पिरेशन मिळणार असेल, खरं तर अनेक अशा गोष्टी असतात की आपल्या करायच्या राहून गेलेल्या असतात आणि त्या एका पर्टिक्युलर वयानंतर जास्ती जाणवायला लागतं की अरे आपण हे करायचं राहून गेलं आहे. तर खरंच काही जणांना गायचं असेल, काही जणांना शिट्टी वाजवायची असेल, तर आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर तुम्हाला ती आठवण होत असेल तर निश्चित त्याला सुरुवात करावी तुम्ही. आणि आम्हाला आवडेल जर आम्ही तुमचे इन्स्पिरेशन होऊ शकलो तर. शिट्टी बुवा, शिट्टीवर गाणं कसं गावं याचे क्लासेस तू सुरू कर, तुला खूप स्टुडंट मिळतील असं दिलीप गोलम यांनी सांगितलं आहे. ओके, मी शिरीषला विचार करायला सांगते. लकी टू एन्जॉईंग दिस प्रोग्राम. मृदुल, तुमचा या प्रोग्राममध्ये साजिरीचा कसा सहभाग आहे? ओके मृदुल, किंवा काही जण जर पहिल्यांदा आली असतील तर साजिरी आमचा टेक्निकल सपोर्ट आहे. मागच्या वेळेला साजिरी गायलीसुद्धा होती पण प्रत्येक वेळेला तिला गायला फार आवडत नाही आहे. तर आणि यावेळेला ॲक्च्युली सॉन्ग सिलेक्शन पण अशी होती की कुठेही आम्ही साजिरीला स्कोप देऊ शकलो नाही. पण चला, आता साजिरीचा विषय निघाला आहे तर ती टेक्निकल सपोर्ट आहे, त्यामुळे ती गाणी लावते किंवा आम्हाला जे काही टेक्निकल जो काही सपोर्ट लागतो तो सगळा साजिरीचा असतो. तर त्यानिमित्ताने आपण तिची ओळख करून घेऊया. साजिरी जोशी आमची मुलगी. आणि मला एक बोलायचं आहे की मागच्या कार्यक्रमाचा आणि या कार्यक्रमाचा मोठा भाग व्हिडिओ होता. तो व्हिडिओ सगळे व्हिडिओज आईने एडिट केलेत, सो ते ती स्वतःहून बोलणार नाही, त्यामुळे मी बोलते. हे सगळं इम्प्रॉम्प्टू होतं, तुमचं ठरलं होतं का दोघांचं? बर, तर मला वाटतं आपण टेक्निकल सपोर्टची ओळख करून घेतली आहे. आपण आता पुढच्या गाण्याकडे वळायला हरकत नाही. पुढचं गाणं आहे द ट्रेन मधलं आणि काका आहेत म्हणजे राजेश खन्ना, तर गुलाबी आखे. Thank you.
तर हे होतं गुलाबी आंखें द ट्रेन या चित्रपटातलं 1970 सालचा हा चित्रपट, राजेश खन्ना आणि नंदा. लिरिक्स होते आनंद बक्षी यांचे, म्युझिक होतं आर डी बर्मन अर्थात पंचमदा, आणि गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. एक छोटीशी गंमत आहे या चित्रपटाची, ती सांगते. हे रिमेक आहे मल्याळम फिल्मचं. मल्याळम फिल्म जी 1967 साली आली, त्याचं नाव होतं कोचिन एक्सप्रेस. त्यानंतर रिमेक झाला कन्नड फिल्ममध्ये 1968 साली, ज्याचं नाव होतं बंगलोर मेल. तमिळमध्ये निलगिरी एक्सप्रेस, तेलुगूमध्ये सिरकर एक्सप्रेस, आणि त्यानंतर आपल्या इथे 1970 मध्ये द ट्रेन. तर ही एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटली. या चित्रपटाचे प्रोड्युसर होते राजेंद्र कुमार, जे स्वतः हिरो आहे होते. तर त्या दरम्यान असं ऐकलं की असं झालं होतं की नंदा यांनी राजेंद्र कुमार यांना सांगितलं की या चित्रपटाचा हिरो राजेश खन्ना असायला हवा, आणि हा तिचा हट्ट म्हणा किंवा आग्रह म्हणा, हा राजेंद्र कुमार स्वतः हिरो असून सुद्धा त्यांनी तो ऐकला आणि राजेश खन्ना द ट्रेनमध्ये आपल्याला दिसले. तर मला हे खूप कौतुकास्पद वाटलं की स्वतः हिरो, स्वतः प्रोड्युसर असून नाही मीच काम करणार असा त्यांचा आग्रह नव्हता, तर राजेश खन्नाचं कास्टिंग त्यांनी केलं. तर मला हे खरंच खूप छान आणि कौतुकास्पद वाटलं. आता काही कमेंट्स वाचूया. ओके, काही काही गाणी येत आहेत आणि ती गाणी आम्ही नंतर बघूच, त्यामुळे तुम्ही गाणी कळवत राहा. आणि यावेळेला मी असंही सांगितलं आहे की त्या गाण्याशी निगडीत तुमची काही आठवण असेल तर तीही आम्हाला कळवा. आदेश बांदेकर आलेले आहेत, आदेश स्वागत आहे. अजून कोणी काय काय लिहिलं आहे, मजा येते माहिती आणि गाणी, धनश्री पावनस्कर. ओके, थँक्यू. शिट्टी छान लागली आहे असं पप्पांनी सांगितलं आहे. गुलाबी आंखें फारच छान, शशांक गोखले. साजिरी सो क्यूट बेबी. ओके, हे सगळे हार्ट साजिरीसाठी होते. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. तिचं जस्ट इंट्रोडक्शन झालंय, जे नवीन मंडळी आली असतील कोणी तर त्यांच्यासाठी. श्रीकृष्ण काळ्यांचा एक मोठा मेसेज होता, पटकन वाचते. मी लहानपणी विविध भारतीवर ही जुनी गाणी रोज ऐकायचो, जे आठवलं सर्व. अभ्यास करतानाही विविध भारती ऐकायचो, खूप छान अभ्यास व्हायचा. पण आता या कार्यक्रमाने पुन्हा गाणी ऐकायला मिळाली. निवेदन अगदी विविध भारतीवर असायचं तसंच आहे, गाण्याची माहिती देणं खूप छान. धन्यवाद. अरे श्रीकिशन काय, थँक्यू सो मच. आदेश बांदेकर म्हणतात, सर आनंद शिंदेंचं गाणं वाजवाना तुम्ही डिमांड. आदेश बांदेकर, तुम्हाला त्यांचं जे कुठलं गाणं तुम्हाला आवडतं ते गाणं आम्हाला प्लीज कळवा आणि शिरीष प्रयत्न करेल. आदेश बांदेकरांचा हट्ट पुरवला जातोय ताबडतो. एकच लाईन, एक सेकंड थांबा शिरीष. तर आदेशचा हट्ट ताबडतोब पुरवला गेलाय शिरीष, थँक्यू सो मच. मला वाटतं आपण वळूया आता पुढच्या गाण्याकडे. पुढचं आपलं आता मला वाटतं 8व्या गाण्यापर्यंत आपण पोहोचलोय, कसा वेळ जातो कळत नाही. आणि मगाशी जे आपण कोडं खेळलो होतो त्यात बऱ्याच जणांनी गाणं सांगितलं होतं, मेरे सामने वाली खिडकी पडोसनमधलं. आणि सेजल शहांनी, ज्या नेहमी आपल्या कार्यक्रमाला येतात, त्यांनी खरं तर ही आवड कळवली होती मेरे सामनेवाली, पण त्याचा ट्रॅक उत्तम आम्हाला मिळाला नाही आहे. म्हणून मग आम्ही असा विचार केला की पडोसन याच चित्रपटातलं दुसरं गाणं आम्ही सादर करतो आहे.
तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें, तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें, सामने सबके बोलो कैसे कह तू सारी बातें, आज मगर बस इतना ही करना है इकरार। रहे हो तो पड़ोसन मतलब कहना है, 1968 सालातली ही फिल्म, लिरिक्स होते राजेंद्र किशन यांचे, म्युझिक अर्थात आरडी बर्मन, गायक किशोर कुमार, आणि आपल्याला हा सगळ्यांनाच चित्रपट आठवतच असेल, सायरा बानू ओम प्रकाश, आणि दुसरीकडे सुनील दत्त, किशोर कुमार, मेहमूद जे या चित्रपटाचे प्रोड्युसरसुद्धा होते, NCCP आणि मेहमूद, किशोर कुमार, केशतो, मुकरी, राजकिशोर ह्या सगळ्यांची एक टीम असते, आणि या गाण्यात तुम्हाला माहितीच आहे की त्यांचं जे सगळं भांडं असतं ते या गाण्यात फुटतं, आणि सगळ्यात शेवटी त्या दोघींना कळतं की खरं तर सुनील दत्त गात नाही आहेत पण किशोर कुमार गात आहेत, आणि सगळी या चित्रपटातली गाणी सुपर डुपर हिट होती. इंडिया टाईम्समध्ये अजूनही टॉप 25 मस्ट वॉच बॉलिवूड फिल्म्समध्ये पडोसन या चित्रपटाचं नाव आहे. आता मला वाटतं आपण थोड्याशा कमेंट्स वाचूया. आपण आता लास्ट दोन गाण्यांकडे वळतोय. आठ गाणी झाली बघता बघता. सुकन्याताईंनी असं लिहिलं आहे, इतका उकाडा असूनही तुमचा हा कार्यक्रम ऐकताना बघताना स्वयंपाक करणं सुसह्य होतं आहे. वा वा, ओके, थँक्यू सुकन्याताई. सुरेल मेजवानीच जणू असं अनिता किंद्रे यांनी कळवलं आहे. आदेश बांदेकर यांनी लिहिलं आहे, थोडीशी गंमत केली असेच छान आनंदात रहा, या कुटुंबाला श्री सिद्धिविनायक खूप आशीर्वाद देव. थँक्यू सो मच आदेश. किरात रेडकर मस्तच. प्रसाद कांबळी आलेला आहे, वेलकम प्रसाद. सतीश जोशी, सुंदर सुरेख, मधुरा सुंदर, अंजली वाव, हरीश अंगडी मस्तच. आय ॲक्च्युली वॉन्टेड दिस सॉन्ग ओनली अँड यू नॉट ओनली विसल्ड बट सँग इदर. वा वा क्या कहना, राहुल घाडगे यांनी सांगितलं आहे. थँक्यू. नरेंद्र डोळे आत्ता जॉईन झालेत का? रुजुता शिरीष ग्रेट, थँक्यू, थँक्यू सो मच. शेवटची दोन गाणी राहिली आहेत, आणि पुन्हा एकदा सांगते की तुमची आवडती गाणी प्लीज कळवा. हा फेसबुक लाईव्ह असाच राहतो फेसबुकवर, त्यामुळे दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसापर्यंत आम्ही मेसेजेस चेक करत राहतो, त्यामुळे कोणाची आवड असेल तर त्याची नोंद होते. आणि यावेळेला आपण असंही सांगितलं आहे की कोणाची जर का त्या गाण्याशी निगडीत काही आठवण असेल तर तीही आम्हाला कळवा, तीही आपण पुढच्या कार्यक्रमात समाविष्ट करून घेऊया. समीर दातार आला आहे, हॅलो, कोणाला काही करता आलं नाही की लोक म्हणायचे त्याच्या नुसत्या शिट्ट्या आहेत, पण खरं सांगतो शिरीष की तू इतकी छान, सॉरी हा, तू इतकी छान शिट्टी वाजवतोयस की तू या वाक्प्रचाराची परिभाषा बदललीस. थँक्यू समीर, किती छान लिहिलंयस तू. वाव. तर आता आपण सेकंड लास्ट गाण्याकडे वळूया, आणि मध्येच तुम्हाला एक सांगते की आमचं यूट्यूब चॅनल आहे म्युझिकल मॉन्क या नावाने, जिथे शिरीषच्या शिट्ट्या असतात वेगवेगळ्या गाण्यांवर, आणि आता आम्ही हा लाईव्ह प्रोग्रॅमसुद्धा तिथे यूट्यूबवर ठेवलेला आहेच आहे, त्यामुळे तिथेही तुम्हाला पाहायला मिळेल. पण जुने काही व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर म्युझिकल मॉन्कवर जाऊन निश्चित पहा. तर आता पुढचं गाणं आहे, गाणं नाही सांगत पण हसीना मान जाएगी या चित्रपटातलं, आणि आवड कळवलेली आहे सतीश जोशी यांनी.
बेखुदी में सनम, बऱ्याच जणांनी हे गाणं ओळखलं. हसीना मान जाएगी प्रकाश मेहरा यांची ही फिल्म, एकच एका ना. आणि ही आवड लिरिक्स, ही आवड आपल्याला कळवली होती सतीश जोशी यांनी, त्यामुळे त्यांनी सुद्धा या गाण्याविषयी छोटंसं लिहून पाठवलंय, तेही वाचते. सतीश जोशी म्हणतात, हे माझं आवडतं डुएट आहे रफी साहेब आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं. अख्तर रोमानी यांचे सुंदर शब्द आणि तितकीच गोड चाल कल्याणजी आनंदजी यांची. हे गाणं डोळे बंद करून ऐकायचं गाणं आहे. आपण कुठेतरी पहाडी मुलखात एकटेच आहोत आणि अचानक लांबून दोन प्रेमी हे गाणं आपल्याच धूनमध्ये गात आहेत आणि आपण त्या गाण्याचा आनंद घेत असल्याचं फिलिंग येतं. हे फिलिंग येण्याचं मुख्य कारण म्हणजे या संपूर्ण गाण्यात वापरलेला हलकासा इको इफेक्ट. या गाण्याचा गोडवा त्यामुळे वाढतो. थँक्यू, थँक्यू सो मच सतीश जोशी, तुम्ही खूप छान लिहून पाठवलंय. आणि आता थोड्याशा कमेंट्स वाचूया. यूट्यूबची लिंक पाठवाल का? हो निश्चित, हा कार्यक्रम संपला की मी निश्चित पाठवते. थोडी वेळ चुकली केदार पांढरे हरकत नाही, पण हा कार्यक्रम इथे राहतोच फेसबुकवर, त्यामुळे तुम्ही अख्खा कार्यक्रम नंतर पाहू शकालच. अमेय खोपकर आलेले आहेत, हॅलो अमेय, वेलकम. आणि कोणी काय, लीना आली आहे, लीना भागवत, मैथिली जोशी आली आहे, वावा, धनंजय केळकर. ओके, नवीन जे लोक आले त्यांचं खूप खूप स्वागत. आणि आत्ताच आपलं 9वं गाणं झालं आणि आता आपलं 10वं गाणं, म्हणजे अर्थात शेवटचं गाणं. आणि प्रथेप्रमाणे शेवटचं गाणं आपण मराठी घेतो ह्या कार्यक्रमामध्ये. माझी आवड किंवा आपली आवड ह्या कार्यक्रमात, ज्याचा आत्ता आपण भाग 4 करत आहोत, तर हे शेवटचं गाणं आहे. पुन्हा एकदा असं गाणं सांगते, तुमची आवड कळवा, त्या आवडीशी निगडीत जर काही माहिती असेल किंवा तुमची आठवण असेल, छोटीशी गोड आठवण, तर तीही आम्हाला कळवा, ती आपण पुढच्या कार्यक्रमात म्हणजे भाग 5 आपण त्याचं वाचून दाखवू, समाविष्ट करू. आणि आता आपण मराठी गाण्याकडे वळतोय. जे गाणं आहे साधी माणसं या चित्रपटातलं, आणि जयश्री गडकर किती गोड दिसत आहेत बघा.
गाणं संपल्या क्षणी मी शिरीषला विचारलं की तुला काही बोलायचं आहे का, म्हणून थोडासा वेळ गेला. पण सगळ्यांचे आभार मी मानतच असते, त्यामुळे बहुतेक त्याला आत्ता बोलायचं नव्हतं काही. साधी माणसं 1965 सालातला चित्रपट. या गाण्याचे लिरिक्स होते योगेश यांचे, गायलं होतं लताबाईंनी आणि आनंद घन नावानी त्यांनीच म्युझिक दिलेलं होतं. जयश्री गडकर, सुलोचनाबाई, चंद्रकांत, राजशेखर हे सगळे या चित्रपटात होते. डिरेक्टर होते भालजी पेंढारकर आणि या फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेलच, पण जयश्री गडकर इतक्या गोड दिसल्यात या चित्रपटात, मला स्वतःला खूप आवडलंय. आणि किती छान लिहिलंय बघा, हसत डुलत मोत्याचं पीक येतं, हसत डुलत मोत्याचं पीक येतं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. त्यामुळे मला हे लिरिक्स खूप आवडतात आणि आय होप तुम्हाला ही सगळी गाणी आवडली असतील. अजून कोणाचं काही म्हणणं आहे का, मी बघते. प्रिल्यूड अप्रतिम, इमोशन्स मिस होत नाहीत, क्रेडिटेबल असं मधुराने सांगितलंय. थँक्यू मधु. सुचित्रा बांदेकर सुद्धा आलेले आहेत. सुवर्णा बर्वे हॅलो, अमेय खोपकर ओके, विलास बांदिवडेकर ग्रेट चॉईस, थँक्यू थँक्यू, कीप इट अप असं दिलीप गोलम म्हणतायत. आणि बऱ्याच कमेंट्स आहेत. मस्त गाणं, आनंद घन यांचं संगीत हो आई. श्वेता जोशी मळ्याच्या मळ्यामध्ये, येस, बंदिस्त घरातून माळावर, मळावर म्हणायचं असेल, रप्पे माळावर रपेट मारून आल्यासारखं वाटलं. वा वा किती छान. खरंच आहे, आता बंदिस्त घरात आपण आहोत, पण हे गाणं ऐकल्यावर जर सगळ्यांनाच असं फिलिंग आलं असेल तर मस्त मज्जा. आणि ही बऱ्याच कमेंट्स आल्या ज्या मला वाटतं आता तू सुंदर निवेदन करतेय. थँक्यू मृदुल. आता पुढचा शो कधी असेल, खूप छान मजा येते, मी आधीचे शोज मिस केलेत. ओके ओके, लीना भागवतनी कौतुक केलं आहे. मृदुल पुढचा शो आता रविवारी असणार आहे, आपण दर रविवारी 11 वाजता हा शो करतोय. हां सॉरी, दर रविवारी 11 वाजता आपण हा शो करतोय, पण पुढच्या रविवारी आपण तो 12 वाजता करणार आहोत, कारण मोदींचं मन की बात हा कार्यक्रम पुढच्या रविवारी असेल. सॉरी, तो 11 वाजता असतो, त्यामुळे आत्तापर्यंत आपण सगळे कार्यक्रम 11 वाजता करत आलेलो आहोत, पण पुढच्या रविवारी आपण कार्यक्रम 12 वाजता करणार आहोत. म्हणजे सगळेच आपण मन की बात बघूया आणि मग गाण्यांचा आस्वाद घेऊया. त्यात थोडी माझी आवड असेल, थोडी तुमची आवड असेल, पण तुमची आवड निश्चित कळवून ठेवा. आपण तुमच्या आवडीची गाणी घेणार आहोतच, कारण आता फक्त माझी आवड नाही तर आपली आवड असं या कार्यक्रमाला आपण नाव दिलेलं आहेच आहे. पुढच्या वेळेला भाग 5 आम्ही सादर करणार आहोत, जो असेल रविवारी. आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक, तुम्ही सगळे आमच्या प्रेमापोटी आणि गाणी ऐकायला येता, कारण तुम्ही नसाल तर आम्हाला मजा येणार नाही आहे. कायमच प्रेक्षक आम्हाला हवेतच, त्यामुळे तुम्ही येता, कौतुक करता, तुम्हाला गाणी आवडतात, हे खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांशिवाय हे अशक्य आहे, असाच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि कायम येत राहा कार्यक्रमाला. भेटूया आपण पुढच्या रविवारी 12 वाजता इथेच फेसबुक लाईव्हवर. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, सगळे घरीच राहा आणि एकमेकांची काळजी घ्या. थँक्यू, बाय बाय.